नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पाटील. मित्रांनो, सावदायातील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयासमोर विमा प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन घोषणाबाजी केली आणि आपल्या काय मागण्या आहेत या संदर्भात निवेदन केले. चला तर आपण जाऊया त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे जाणून घेऊया की त्यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी जे एकत्र आलेले आहात सर्व विमा प्रतिनिधी, तर आपल्या काय नेमकं या ठिकाणी मागण्या आहेत जरा स्पष्ट करून. LIC आमची LIC मागणी अशी आहे की पॉलिसी धारकांचा बोनस वाढला पाहिजे, त्याचप्रमाणे पेन्शन मिळायला पाहिजे. GST जो वाढून टाकलेला आहे तो कमी झाला पाहिजे. नेहमीवरचा GST कमी झाला पाहिजे. लेट फीवरील जे व्याज वगैरे ते कमी झालं पाहिजे. हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि एजंट्स लोक अभिकर्ता जे कष्टानं या LIC एवढा पैसा उडून आणतात, त्यांना त्यांच्या मानधनामध्ये कपात करणं हे उचित नाही, ते योग्य होणार नाही. म्हणून आमच्या मागण्या आहेत की त्याच्यामध्ये कपात करू नका. तसंच अभिकर्ता लोकांचा जो ग्रुप इन्शुरन्स असतो तो सुद्धा वाढून मिळायला पाहिजे. तसेच मेडिक्लेमच्या संदर्भामध्ये अभिकर्ताचे आहेत सर्व एजंट बंधू भगिनी, त्यांच्यासुद्धा मेडिक्लेम यांना वाढून मिळायलाच पाहिजे. हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि ग्रॅज्युटी, तसंच ग्रॅज्युटीमध्ये वाढ झाली पाहिजे आणि पेन्शन लागू केलं पाहिजे. पेन्शन हा एक जीवनातला अत्यंत महत्त्वाचा घटक आणि महत्त्वाचा आधार असल्यामुळे आमच्या मागण्या प्रमुख मागण्यामध्ये काही हा महत्त्वाचा विषय. आणि पॉलिसी धारकांचा बोनस वाढलाच पाहिजे. बाहेर फिरत असतो तेव्हा तो एक सर्वांचा जे काही आम्ही पॉलिसी काढतो त्या सर्वांचं आयुष्य त्या विमा एजंटाकडे जमा असतं. तर आमचं असं म्हणणं आहे की विमा पॉलिसी धारकाचा सुद्धा त्याच्यामध्ये बढोती झाली पाहिजे. विमाधारकांच्या याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे, बोनसमध्ये वाढ झाली पाहिजे. नंतर विमा प्रतिनिधी जो आहे त्याला पेन्शन हे मिळालंच पाहिजे. हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर विमा प्रतिनिधीला जो काही खालचा दर्जा दिला जातो त्याला प्रतिष्ठेचं स्थान हे मिळालं पाहिजे. त्याला जी वागणूक दिली जाते ती कनिष्ठ पद्धतीने दिली जाते, ती वागणूक चांगल्या पद्धतीने दिली गेली पाहिजे. असा आमच्या प्रमुख मागण्यांचे हे 2-4 भाग आहेत. 5 ते 10 वेळा जातो आणि खूप मेहनत घेतो, त्याच्यामुळे आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि आमचं जे कमिशन आहे ते जे आहे पूर्वीप्रमाणे तेच मिळालं पाहिजे. त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता करू नये, वरतून वाढवून द्यावे. आणि आमची खूप मेहनत त्यात वाया जाते, तर आम्हाला मानधन हे कमिशनच्या रूपाने मिळालंच पाहिजे. साधारण विमा LIC विमा कंपनी आमची 1956 सालापासून आम्ही विमा प्रतिनिधी म्हणून काम करत असून विमा एजंट हा LIC आत्मा आहे. तरी आम्ही विमा एजंट विमा विकताना विमा पण समजू शकतो की विमा विकणं सहज शक्य नाही आहे. कुठलाही विमा प्रतिनिधी सकाळपासून जेव्हा तो घरून निघतो तेव्हा तो ऊन असो, पाऊस असो, वारा असो, कुठलाही ऋतू त्याला काही घेणे देणे नसतं. त्याचा परिवार त्याच्या मागे नसतो. तरी जो सकाळी जेव्हा निघतो तेव्हा तो कुठल्याही परिवाराला संरक्षण देण्याच्या हिशोबाने तो निघतो. जेव्हा तो कुठल्याही कस्टमरकडे गेल्यानंतर ग्राहकाकडे गेल्यानंतर त्याला 5 ते 10 वेळा तेव्हा त्याच्याकडे मागे जावं लागतं. तेव्हा त्या परिवाराला विम्याचं संरक्षण जे असेल त्याला पटवून द्यावं लागतं. आपण मागच्या 2 वर्षापासून बघतोय तर कोरोना काळामध्ये LIC सर्व प्रकारचे विमे दावे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये विमा एजंटने सुद्धा जे आहे कोरोना काळामध्ये त्याची जीवाची पर्वा न करता तो प्रत्येक घरामध्ये सर्वांच्या घरा परिवारामध्ये तिथे पोहोचलेला आहे. त्यांनी विम्याचे दावा पण दाखल केलेला आहे. बरेच विमा प्रतिनिधी आमचे जे इथे असतील, आमचे मित्र परिवार जे आहे ते आमच्या ह्या कोरोना काळामध्ये मयत झालेले आहे. त्यांचे परिवार उघड्यावर पडलेले आहे. तरी मागच्या 2 वर्षापासून आम्ही पाहतोय की हे जे कोरोनाचं संकट वगैरे जे आलेलं आहे त्यापासून विमा व्यवसायामध्ये लोकांची जागरूकता आम्ही करण्याचं काम जास्त करतोय. त्याच्यामुळे असं लक्षात आहे की गव्हर्नमेंट जे आहे विमा प्रतिनिधींकडे आता ग्राहकांकडे दुर्लक्ष करताय.
आणि विमा जो आहे हा सहज आणि सहज विकला जाणारा विषय नाही आहे की कस्टमर स्वतः जाऊन तिथे जाईल. विम्याचं महत्व आम्हाला पटवून द्यावं लागतं तेव्हा कुठे कस्टमर त्याचा परिवार विमा घेतो. विम्याचं महत्व तुम्ही कमावत्या व्यक्तीला विचारा, घरातल्या कुठली कमावती व्यक्ती जर गेली त्याच्या परिवाराला विम्याचं महत्व विचारा. जेव्हा आपण हे सर्व हे करत असतो तेव्हा आमच्या विम्याच्या बाबतीत प्रमुख मागणी अशा आहे की विमाधारकांचा जो आहे बोनस रेट असो किंवा GST जो आहे तो बंद झाला पाहिजे. कारण की एक LIC ही सर्वात जुनी कंपनी असून ते विमा त्यामध्ये विमा प्रतिनिधींची संख्या भरपूर आहे आणि त्यांचा आमचा भविष्यात आमचा परिवार जो आहे तो या उघड्यावर येऊ शकतो. म्हणून आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की आम्हाला पेन्शन व ग्रॅच्युटी मिळालीच पाहिजे आणि आम्ही जे मेहनत आणि कष्ट करतो त्याचं मेहनत आम्हाला फळ हे मिळालं मानधन मिळालंच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता व्हायला नको पाहिजे. तरी आम्ही इथे आमच्या प्रमुख मागण्या घेऊन इथे आंदोलन करतो आहे. तरी मी सर्वांना असं सांगू इच्छितो आमच्या विमाप्रतिनिधींना सर्वांना ग्राहकांना की आपण याचा विरोध करायलाच पाहिजे. लिया भी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद.